विद्यार्थी मैत्री, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण इयत्ता दहावीचं मराठी या विषयाचा तास आहे आपला. तर आपण जो अभ्यासक्रम आहे किंवा गेल्या तासाला आपण प्रश्नपत्रिका ची गुणविभागणी की कोणता विभाग किती मार्काला आहे एक थोडक्यात परिचय आपण करून घेतला होता. त्याचप्रमाणे आज आपण दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये की कोणत्या विषयाचा आपल्याला जर सुरुवात करायची असेल अभ्यासाला, तर सुरुवातीला आपल्याला त्या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण पूर्वी तुम्ही नववीपर्यंत होता तोपर्यंत नववीपर्यंत कसं असायचं की प्रथम सत्र असेल की प्रथम सत्राला एवढे एवढे पाठ असायचे, निम्न पाठ्यपुस्तक असायचं, नंतर निम्न असायचं. तसं आता नाही, आता दहावीला तुम्हाला पूर्ण पाठ्यपुस्तक अभ्यासायचं आहे. त्यासाठी दहावीचा अभ्यासक्रम तुमच्या सोबत असणं फार आवश्यक आहे. तर आपण जर मराठीचं पाठ्यपुस्तक जे आहे ते वाचणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा. आणि आपल्याला वाचण्याचा अतिशय कंटाळा आहे, परंतु एकदा तुम्ही काळजीपूर्वक सगळे पाठ एक आनंदाने एखादी गोष्ट वाचत आहात अशा पद्धतीने वाचन करा म्हणजे तुम्हाला कंटाळा अजिबात येणार नाही. जर तुम्ही बघितलं आपल्या दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी विषयासाठी जे काही पाठ किंवा ज्या कविता असतील जे स्थूलवाचन आहे ते ठेवलेलं आहे की एक त्यातून काहीतरी शिकायला मिळतं हे लक्षात ठेवा. एक काहीतरी तुम्हाला त्यातून संदेश मिळतो जीवनाविषयीचा. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही एकेका पाठाचं जर वाचन एक आनंदाने केलं तर तुम्हाला पाठ अतिशय समजण्यास सोपा जाईल. तर आपल्या दहावीच्या जर अभ्यासक्रमाचा विचार केला तर आपले विभाग चार आहेत इथं. आता पहिल्या विभागामध्ये आपल्याला जवळजवळ पाच पाठ दिलेले आहेत आणि एक स्थूल लेखन आहे. म्हणजे आपले जर वर्षभराचं जर आपण पाहिलं तर आपल्याला चार स्थूल लेखन आहेत दहावीच्या अभ्यासक्रमासाठी. तर तो स्थूल वाचनाचा जो विभाग आहे आपण मागच्या तासाला पाहिलं की स्थूल वाचन हे सहा मार्कासाठी आपल्याला आहे. आता बाकीचे जे पाठ आहेत आपले की पहिल्या ह्याच्यामध्ये पाच आहेत म्हणजे सगळे मिळून जवळजवळ आपले 20 पाठ आहेत लक्षात घ्या. आणि या 20 पाठामध्ये आपल्याला ज्या कविता आहेत एक कवितासुद्धा आहेत. तर अभ्यास करत असताना एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा वर्गपाठाची वही करणार आहात त्या वहीमध्ये एक कवितेचा विभाग वेगळा करा. कवितेच्या प्रश्नाची तयारी करण्यासाठी एक विभाग करा. त्याच्यामध्ये सुरुवातीला काय करा, ज्या आपल्याला वर्षभरासाठी कविता दिलेल्या आहेत त्या कविता लिहून त्याच्या पुढं कवी आणि कवयित्रीची नावं लिहायची आणि त्याचबरोबर त्याच्या पुढं त्या कवितेचा विषय काय आहे बरोबर त्या कवितेतून काय सांगितलेलं आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे. आता आपल्याला आश्वासक चित्र जर आपल्याला एक उदाहरण सांगते, आश्वासक चित्र ही जर कविता आपण डोळ्यासमोर ठेवली तर या आश्वासक चित्र जी आहे ती कविता निर्जा कवयित्री निर्जयांची कविता आहे. आणि या कवितेतून या कवयित्रीने स्त्री पुरुष समानता हा विषय मांडलेला आहे. हा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये जेव्हा कवितेवरचे प्रश्न विचारतात त्यावेळेस कवितेचा विषय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कवितेतून कवीने काय संदेश दिलेला आहे तुम्हाला किंवा कवी काय सांगून पाहतात तुम्हाला हे तुम्हाला इथं समजणं गरजेचं आहे. तर एक सुरुवातीला अशा पद्धतीनं एक चार्टच करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेला जाताना एक दोन मार्काची तुमची तयारी होऊन जाईल. कारण पद्य विभागामध्ये आपल्या हे दोन प्रश्न एक बरोबर 80% हा प्रश्न असतोच की प्रस्तुत कवी कवितेचे कवी किंवा कवयित्री आणि त्या कवीचा म्हणजे कवितेचा विषय किंवा संदेश अशा पद्धतीचा असतो. जर ही तयारी तुम्ही स्वतः केली स्वतःचा स्वाध्यन करायला सुरुवात करायची त्यासाठी काळजीपूर्वक प्रत्येक पाठाचं वाचन करायचं. आता आपलं जर पाठ घेतला पहिली कविता आपला आहे जय जय हे भारत देशा, हे जे गीत आहे ते तुम्हाला फक्त एक त्यातून आनंद मिळवायसाठी आहे. तुम्हाला एक थोडक्यात या कवितेतून देशप्रेम आणि एकात्मता याचा आविष्कार झालेला पाहायला मिळतो. मंगेश पाडगावकरांची ही कविता आहे, अतिशय सुंदर अशी कविता आहे. फक्त तुम्हाला ही एक त्यातून काव्यानंद मिळावा म्हणून अभ्यासक्रमामध्ये ठेवलेली आहे. परीक्षेमध्ये काही याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जात नाही, परंतु एक त्यातून तुम्हाला काव्यानंद मिळावा म्हणून ही कविता आपण वाचन करायची. मंगेश पाडगाव
शब्दाची ही रचना आहे. त्यानंतर आपला जो दुसरा पाठ आहे बोलतो मराठी, डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा हा पाठ आहे. आता थोडक्यात तुम्ही जेव्हा पाठाचं वाचन करत असाल लक्षात ठेवा वरवरचं कधीही वाचन करायचं नाही. पाठ वाचन करत असताना लेखिकेचा परिचय वरती दिलेला असतो. लेखिकेच्या परिचयात खाली दुसरा परिच्छेद असतो तो पाठाचा पूर्ण आशय असतो. या पाठातून तुम्हाला काय सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांना काय सांगितलेलं हे तुम्हाला दुसऱ्या परिच्छेदामध्ये मिळतं. हे लक्षात घ्या, तो जर आशय तुमच्या लक्षात आला तर पूर्ण पाठ तुम्हाला समजला हे लक्षात घ्या. त्यामुळे वाचन करत असताना अगदी लेखिकेच्या परिचयापासून वाचायला सुरुवात करा. त्याचे लेखक कोण आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर पाठाचं वाचन करत असताना की कठीण शब्द येतात, वाक्यप्रचार येतात, तर ज्या ज्या वेळेस तुमचे ऑनलाईन व्हिडिओ असतात, वेळापत्रक तुमच्याकडे आहे ऑनलाईनचं, मग आता समजा मराठीचा तास असेल तर त्याआधी तुम्ही वही, पुस्तक, पेन सगळं जवळ ठेवायला पाहिजे. जिथं तुम्ही त्या पाठामध्ये एखादा कठीण शब्दाचा अर्थ सांगितला असेल लगेच तिथं नमूद करायला पाहिजे. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगितला ते नमूद करायला पाहिजे. एखादी महत्त्वाची सूचना दिली असेल तिथं लगेच नमूद करायला पाहिजे. अशा पद्धतीनं अभ्यास करायला सुरुवात करायची. तर प्रत्येक पाठ अशाच पद्धतीनं वाचा. तुम्हाला चार स्थूल वाचन आहेत, ते स्थान स्थूल वाचनसुद्धा सोपे आहे. एकदा अभ्यास केला की हे सगळं तुम्हाला लक्षात येणारच आहे. तर अशा पद्धतीने कविता आणि पाठाचं वाचन करायचं. आता आता राहिला भाग व्याकरणाचा. आता व्याकरण जे आहे आपल्याला इयत्ता दहावीसाठी, त्याच्यामध्ये बऱ्याच अगदी तुम्ही पाचवी सहावीपासून जे व्याकरण शिकलेलं आहे त्या बेसिकवर तुमचं दहावीचं व्याकरण आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे आठवीमध्ये शिकला असाल, नववीमध्ये शिकला असाल, ते व्याकरण तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. आपण घेणारच आहोत एक एक विभाग घेतल्यानंतर तुम्हाला त्या त्या गोष्टी लक्षात येईल. परंतु जेव्हा जेव्हा तुमचे तास होतील, शिक्षकाने काय शिकवले बाबा त्या दिवशी, की समजा एखाद्या व्याकरणाचा भाग शिकवलाय, त्याची उदाहरणं तुम्हाला सोडवायला सांगते, तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्ही तुमच्या त्या वहीमध्ये त्या व्याख्या असतील, त्याची उदाहरणं असतील, किंवा अजून काय तुम्हाला त्याच्याविषयी अजून दुसरी उदाहरणं सापडली असतील तर ती तिथं नमूद करायला शिका. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळेस अजिबात अडचण येणार नाही, कारण सगळं तुमचं जो अभ्यास आहे त्या विषयाचा तो तुमच्यासमोर असणार आहे. म्हणजे तुम्हाला फार परत करायची, फक्त मग परत वाचन करायचं समजून घेऊन वाचन केलं की व्याकरणसुद्धा फार सोपं आहे. फक्त एकदा माहीत झालं की बाबा शब्दसिद्धी म्हणजे काय आहे, समासाचे कोणते प्रकार आहेत आपल्याला, हे लक्षात आलं की तुम्हाला व्याकरणसुद्धा फारसं अवघड नाही, फार सोपं आहे. 16 पैकी 16 या विभागामध्ये तुम्ही नक्की मार्क काढू शकता हे लक्षात ठेवा. पण त्यासाठी काय करायला पाहिजे, तयारी करायला पाहिजे. घरी आहात तुम्ही, वेळ भरपूर आहे, तुम्हाला त्या वेळेचा उपयोग करायचा आहे. की घरी आहात म्हणून निवांत बसायचं नाही, की वाचन ठेवा, नोट्स काढा, स्वतःला जे समजते ते करा. अडचण आली तर त्या त्याविषयी शिक्षकांना फोन करा की तुम्हाला काय अडचण आहे, तर आम्ही लगेच त्याचं निरसन करायला आम्ही तयार. तर आज आपण व्याकरणाची मुजळणी घेऊया थोडी, की आपलं जे व्याकरण आहे त्याच्यामध्ये आपण आज शब्दसिद्धी हा मग घेऊया. अतिशय सोपा भाग आहे हा. एकदा लक्षात आलं की तुम्ही सुद्धा एक लक्षात घ्या, एकदा लक्षात ठेवलं की वर्षभर सुद्धा तुम्हाला याच्या प्रकारची गरज नाही. तर एक लक्षपूर्वक याची उदाहरणं आणि हे सोडवलं की तुम्हाला काही अडचण जाणार नाही. आता आपल्याला शब्दसिद्धी पाहत असताना एक थोडक्यात बघूया की शब्द म्हणजे काय. तर अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. आणि शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध कसा बनतो, आता आपण शब्दसिद्धी म्हणतो की नाही, आता हा शब्द कसा तयार होतो, तर हा शब्द कसा तयार होतो म्हणजे सिद्ध होतो, यालाच आपण काय म्हणतो शब्दसिद्धी. आता या शब्दाचे आपल्याला ह्या शब्दाचे सिद्ध शब्द आणि साधित शब्द असे दोन प्रकार पडतात. सिद्ध शब्द आणि साधित शब्द. याच्यामध्ये आपल्याला जो अभ्यास होता त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, परंतु आपल्याला त्या वर्षीचा जर विचार केला तर आपण आता सुरुवातीला साधित शब्द म्हणले जे उपसर्ग घटील
ते दोन प्रकार सिद्ध शब्द आणि साधित शब्द याचे फरक दोन प्रकार याच्यामध्ये तत्सम शब्द तत्वोद्देशी आणि परभाषी आणि साधित मध्ये आपल्याला जर बघायचं तर उपसर्ग घटित प्रत्यय घटित अभ्यस्त शब्द आणि याच्यामध्ये सोपा प्रकार आहे तो सामासिक शब्द सामासिक शब्द टेबल पेन हँड किती शब्द आपण दैनंदिन
भाई करोड बाग और बरस गोष्टी नंतर पोर्तुगीज जर भाषेचा विचार केला तर पोर्तुगीज मधून सुद्धा बटाटा हा शब्द असेल हापूस त्यानंतर कोबी बगात या सारखे शब्द सुद्धा आपण पोर्तुगीज मधून घेतले आता फारसी भाषेचा सुद्धा फार मोठा प्रभाव आपल्याकडे होता आणि फारसी मधून सुद्धा पेशवा असेल पोशाख असेल सामान सामना असेल या सारखे शब्द आपल्याकडे आले आता अरबी आहे त्याच्यामध्ये मग अर्ज इनाम खर्च म्हणजे ह्या ज्या बाकीच्या भाषेत त्या भाषेतून आपल्या सिद्ध शब्द लक्षात आले तुमच्या आता आपल्याला पाहायचे आहे ते साधी शब्द आणि या